नटराज व नाट्यगुरु भालचंद्र पानसे उर्फ अण्णांना विनम्र अभिवादन. सवाल अंधाराचा एक अप्रतिम नाट्यानुभव. शब्दांकन श्याम सावंत, रंगकर्मी महापारेषण. 59व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावर रंगभूमी सेवक संघ पुणे या संस्थेने 20 नोव्हेंबर 2019 रोजी सवाल अंधाराचा या नाटकाचा प्रयोग सादर केला. प्रणव मयेकर यांचं लेखन, वसंत गद्रे यांचं दिग्दर्शन, सगळ्या ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय, पुण्यातील नामवंत रंगकर्मींनी सांभाळलेल्या तांत्रिक जबाबदाऱ्या, नेपथ्य आणि रंगमंच व्यवस्था आणि या सगळ्यांसाठी आदरणीय अण्णांचं लाभलेलं बहुमोल मार्गदर्शन, असं सगळं जर एकत्र आलं तर किती सुंदर कलाकृती निर्माण होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सवाल अंधाराचा या नाटकाचा प्रयोग. सवाल अंधाराच्या टीम मधील प्रत्येकानं आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. बहुतेक सर्वच जण विद्युत मंडळातील निवृत्त आणि विद्यमान कलाकार आणि तंत्रज्ञ सुद्धा अनेक वर्ष सोबतीनं काम केलेले, त्यामुळे प्रयोगाच्या आनंदाबरोबरच सर्वांच्या भेटीचाही आनंद मिळाला. महत्वाकांक्षी प्रसिद्ध वकील गुरुनाथ, त्याची पत्नी राजकारणाची पार्श्वभूमी असलेली समाजसेविका विद्याताई आणि या दोघांची तरुण मुलगी अनिता असं हे कुटुंब. गुरुनाथचे जवळचे मित्र आणि राजकारणी पुढारी अर्जुनराव यांचं गुरुच्या घरी अगदी सहज नेहमीच येणं जाणं आहे. सत्य असत्याची तमा न बाळगता कुणाचंही वकीलपत्र घेऊन केस जिंकण्यात गुरुचा हातखंडा, पण विद्याताईंना हे अमान्य. श्रीमंत उद्योगपती आणि एकेकाळचा गुरुचा मित्र डी के नगरकर याच्या विकृत मुलाने मुग्धा कर्णिक या मुलीवर केलेल्या बलात्काराची केस अर्जुनरावाच्या मध्यस्थीने गुरु घेतो, जे अर्थातच विद्याताईंना पटत नाही, पण गुरुच्या समोर त्यांचं काही चालत नाही. मुग्धाचे आजोबा कर्णिक गुरुजी नातीचं वकीलपत्र घे म्हणून विनंती करण्यासाठी आपल्या एकेकाळच्या विद्यार्थ्याकडे येतात, पण मी डी केच्या मुलाचं वकीलपत्र घेतलंय, तुम्ही यायला उशीर केलात असं गुरु त्यांना सांगतो. गुरुजी संताप व्यक्त करतात आणि गुरु त्यांची निर्भत्सना करून त्यांना परत पाठवतो. डीकेच्या मुलाला गुरु निष्पाप निरागस सिद्ध करतो आणि केस जिंकतो. नियतीचा विचित्र खेळ असा की एक दिवस डीकेने त्याच्या मुलासाठी मागणी घातलेली गुरुची मुलगी अनिता डीकेच्या मुलाच्या अत्याचाराला बळी पडते. ज्या मुलाला गुरुने निष्पाप सिद्ध केलेले असते त्याच मुलाला आता गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान गुरु पुढे असतं. कोर्टात भल्याभल्यांची उलट तपासणी करणारा गुरु तुल्यबळ वकील पानवलकर यांनी अनिताच्या केलेल्या उलट तपासणीमुळे भयंकर संतापतो. त्यातच पुन्हा डीके अनितासाठी घरी येतो, पण अनिताचा नकार ऐकून तिला बलात्कारित म्हणून हिणवतो. वकिलापेक्षा मुलीचा बाप म्हणून गुरुला वाटतं की कायद्याने आरोपीला होणारी शिक्षा ही पुरेशी नाही. त्याच्यातला तरुणपणीचा न्यायासाठी प्रसंगी गुंडगिरी करणारा गुरु जागा होतो आणि तो अवैध मार्गाने त्या मुलावर सूड उगवतो आणि या कामी त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचं वकीलपत्र त्याला घ्यावं लागतं. विद्याताईंना हे सारं मान्य नसल्यामुळं त्या घर सोडून जायचा निर्णय घेतात, पण आई वडिलांच्या अशा टोकाच्या भूमिकांमुळं भरडली जाणारी अनिता दोघांचीही कान उघाडणी करते. एक चांगलं कुटुंब विस्कळीत होण्याची वेळ येते. शेवटी कायद्यानं आरोपीला होणाऱ्या शिक्षेमुळं खरंच काय साध्य होतं? अत्याचारित मुलीकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो का? हे तुमच्या माझ्या समाजातल्या प्रत्येकाच्या मनातले सारे अनुत्तरित सवाल अंधारातच ठेवून पडदा सरकतो. धन्यवाद. सवाल अंधाराच्या टीम मधील सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन.